शेतकरी बंधूंनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही 2019-20 याकरता सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, फक्त याच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे ज्यांनी हे बँकेचं काम पहिले केलं त्यांच्यासाठीच कर्जमाफी आहे. नंतर बऱ्याच वेळेस आपल्या चुका होतात, नंतर आपल्याला कर्जाची रक्कम मिळत नाही आणि कालांतराने आपल्याला मोठी परेशानी यामुळे होत असते. त्यामुळे सर्वात पहिले आपण हे काम करायचं आहे, तरच आपल्याला आपल्या खात्यावर पैसे मिळणार, अन्यथा नाही आहे. तर मित्रांनो, नवीन कर्जमाफी 2019-20 या मार्फत आपल्या अकाउंटवर 2 लाख रुपये हे कर्जमाफीच्या स्वरूपात मिळणार आहेत, जमा होणार आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष ठेवलेला आहे, आपलं आधार कार्ड हे बँकेसोबत जोडलं गेलेलं आहे किंवा नाही. आपण आधार कार्ड आणि पॅन कार्डसुद्धा आपल्याला कधीही मिळतं, अवघ्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला आपलं पॅन कार्ड मिळू शकतं. ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी आपण अर्ज करायचा आहे, नसेल तर. मात्र आधार कार्ड तरी कंपल्सरी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जे आपलं बँकेचं अकाउंट आहे, कर्जाचं अकाउंट आहे, त्या अकाउंटसोबत आपलं आधार कार्ड हे लिंक असलं पाहिजे, जोडलेलं असलं पाहिजेत. त्याचबरोबर आपली KYC ही पूर्ण झालेली असली पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण जे आपलं कर्ज खातं आहे किंवा रेग्युलर खातं आहे, तेथे आपलं आधार कार्डची एक झेरॉक्स, पॅन कार्डची एक झेरॉक्स घेऊन जा आणि हे आधार कार्ड पॅन कार्ड खात्याशी जोडून घ्या, संलग्न करून घ्या. त्याचबरोबर NDCC बँकेमध्ये जर आपलं खातं असेल, कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असेल, तिथेसुद्धा आपण जा आणि आपलं खातं हे आधार कार्ड आणि खातं हे लिंक करून घ्या. त्याचबरोबर KYC फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड असेल तरी जमेल. आणि आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या, KYC फॉर्म भरून टाका, जेणेकरून ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि जेव्हा शासनाकडून ही कर्जमाफीची रक्कम आपल्या खात्यामध्ये टाकली जाईल तेव्हा आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड हे खात्याशी संबंधित नसेल, त्यांना मात्र हे पैसे मिळणं अवघड होणार आहे. त्यामुळे आपण वेळेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्याचबरोबर रेग्युलर खातेदारांसाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी नवीन योजना ही सुरू केलेली आहे. त्यांनासुद्धा 50,000 रुपये प्रति शेतकरी याप्रमाणे मिळणार आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्याचबरोबर कर्जमाफीचे निकष कोणते आहेत, अटी कोणत्या आहेत, नियम कोणते आहेत, पात्रता काय आहे, याबाबत एक व्हिडिओ दिलेला आहे, तोसुद्धा आपण बघायचा आहे. आणि हे सर्व व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी जर आपण आत्तापर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन असं नाव दिसतं आहे, तिथे टच करा. नंतर एक बेल येतं आहे, तिथेसुद्धा टच करा आणि हे सर्व मागचे व्हिडिओ बघा. त्याचबरोबर शेती आणि शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान, शेतीशी पूरक व्यवसाय, कुक्कुटपालन, बटेरपालन, रेशीम उद्योग, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, त्याचबरोबर जैविक कीड नियंत्रण, सेंद्रिय शेती, आधुनिक शेती तंत्रज्ञान, केळी लागवड असेल, मधुमक्षिका पालन असेल, रेशीम उद्योग असेल, त्याचबरोबर नवीन टर्म आलेली आहे ज्याला आपण पियर्स फार्मिंग म्हणतो, मोत्याची शेती, त्याबाबतसुद्धा माहिती दिलेली आहे. नक्की या सर्व व्हिडिओचा लाभ घ्या आणि आधुनिक शेतीची कास धरा. मित्रांनो, आपल्या मनामध्ये याही व्यतिरिक्त शंका असेल तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं संपूर्ण निरासरण हे केलं जाईल. धन्यवाद.